आणि संजय राऊत बोलतायत, थेट जाऊया. सर्वे समोर आलाय आयएनएसचा, तर त्या सर्वे मध्ये महाविकास आघाडी 106 ते 126, महायुती 185 ते 165, सरकार स्थापन करणार महायुती, असे त्या सर्वे मध्ये दिसते. तर हे सर्वे जे कोणाचे येत आहेत त्याच्यावरती फार विश्वास ठेवावा अशी काय परिस्थिती नाही. लोकसभेला सुद्धा सर्वे आले होते की आमच्या महाविकास आघाडीला 10 जागाही मिळणार नाहीत, पण आम्ही 31 जागा जिंकतो. हा लोकसभेचा सर्वे असाही सर्वे होता की नरेंद्र मोदी 400 पार, पण बहुमत मिळालं नाही. आता हे जे महायुतीचे लोक आहेत हे कुठून कुठून काय सर्वे करून घेतील आणि लोकांमध्ये भ्रम निर्माण करतील हे सांगता येत नाही. पण महाराष्ट्राची लोक, जनता, मतदार जागरूक आहे, सावध आहे. मी आपल्याला सांगतो की आम्हाला 160 ते 165 जागा मिळणार आहे महाविकास आघाडीला. 160 ते 165 जागा आम्हाला मिळत आहेत. आमचे सगळे प्रयत्न सुरू आहेत की चोऱ्या माऱ्या करून हे भाजपचे लोक किंवा शिंदे गटाची लोक ज्या जागा जिंकण्याचा प्रयत्न करतात तिथे आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही अत्यंत सावध राहायला सांगितलं, अत्यंत सावध. मग पैशाचं वाटप शेवटच्या क्षणी मोठ्या प्रमाणात होत आहे, किंवा EVMच्या बॅटऱ्यांचा विषय मधल्या काळात हरियाणामध्ये आला होता, असे अनेक विषय आहेत. त्या संदर्भात आम्ही यावेळेला जास्त सावध आणि जागरूक आहोत. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये पुन्हा हे आता जे सरकार आहे चंद्रचूड कृपेने किंवा मोदी शहांच्या कृपेने बसलेलं ते पुन्हा निवडून येणार नाही याची आम्हाला खात्री आहे. राऊतसाहेब, काल अमित शहांनी मुंबईमध्ये विधान केलेलं आहे की उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला एकदा तरी सांगावं की त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोलावं, किंवा बाळासाहेबांबद्दल काँग्रेसच्या नेत्यांनी बोलावं, 2 शब्द तरी. नाही, तुमची इच्छा काय हे त्यांनी सांगायची. बाळासाहेब ठाकरेंवरती आपलं इतकं प्रेम होतं तर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशा पद्धतीनं आपण गैरमार्गानं फोडली नसती, विकत नसती घेतली ना. अमित शहांचं काय तुम्ही एवढ्या मनावर घेत आहे? बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय ह्यांचा पक्ष महाराष्ट्रात 1 इंच पुढे सरकत नाही. आणि त्याच बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष, हिंदुहृदय सम्राटांचा पक्ष, आपण ज्या पद्धतीनं फोडलात, माणसं विकत घेतली, हे आपलं बाळासाहेबांचं प्रेम समजायचं का? तुमच्यापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक हे अधिक चांगले आहेत आणि त्यांना बाळासाहेबांविषयी अत्यंत प्रेम आणि आदर आहे. तुमच्यासारखं ढोंगी प्रेम नाही आहे त्यांचं, पाठीत खंजीर खुपसणारं. आता म्हणाले वीर सावरकरांचा विषय, ही नसती उठाठेव आपण करू नका. आम्ही सातत्यानं सांगतो आहोत की वीर सावरकरांना भारतरत्न द्या. का देत नाही आपण? आम्ही गेले 10 वर्ष आमचा घसा कोरडा करतो आहोत. पार्लमेंट असेल, सार्वजनिक व्यासपीठ असेल, आम्ही सांगतो आहे की वीर सावरकरांना भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करा, त्यांच्या क्रांतिकार्याचा. आणि त्यांना भारतरत्न देणं हे अमित शहांच्या हातामध्ये आहे. जर ते 370 कलम हटवण्याच्या संदर्भात स्वतःची पाठ थोपटून घेऊ शकतात, मैंने हटाया मैंने हटाया, मग द्या ना भारतरत्न. तुम्हाला कोणी अडवलं आहे? बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भात कोणाचं सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही, अमित शहांची तर अजिबात नाही. तुम्ही तुमच्या पोस्टरवरच्या आणि बॅनरवरच्या बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा, लोक तुम्हाला महाराष्ट्रात उभं करणार नाहीत. राऊतसाहेब, अमित शहांनी अजूनही असं म्हटलं आहे की त्यांनी उद्धव ठाकरेंना आठवण करून दिली की आज उद्धव ठाकरे कोणाच्या शेजारी बसले, ज्यांनी 370 कलम हटवण्याला विरोध केला, 370 कलम राम मंदिर निर्माणाच्या. अमित शहा खोटं बोलत आहेत आणि व्यापारी नेहमी खोटं बोलतो आपल्या फायद्यासाठी. दुकानदार जो असतो हा आपल्या फायद्यासाठी एकतर भेसळ करतो किंवा खोटं बोलतो, ग्राहकाला फसवतो. 370 कलमाला कोणी विरोध केलेला नाही, काही भूमिका मांडल्या असतील. 370 कलमाला शिवसेनेने विरोध केला नाही, किंबहुना पाठिंबाच दिला. आणि 370 कलम हटवून काश्मीरमध्ये आपण काय दिवे लावलेत हे सांगा. आजही काश्मीरमध्ये आमच्या जवानांच्या हत्या सुरू आहेत,
अतिरेक्यांचे हल्ले सुरू आहेत, कश्मीरी पंडितांची घरवापसी होणार होती, तुमचे सत्र कलम हटवल्यावरती एकही कश्मीरी पंडित आपण त्यांच्या घरी सुरक्षित पाठवू शकला नाही, तर अमित शहाने याच्यावरती बडबडणं बंद करावं। तुमचे सत्तर कलम हटवल्यामुळे कश्मीरचा फायदा झाला ना देशाचा फायदा झाला, आपल्याला फक्त एकदा निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा मिळाला। आजही कश्मीरची जनता तडफडते, एकही उद्योग नवीन आला नाही, एकही रोजगार निर्माण झाला नाही कश्मीरमध्ये, फक्त गौतम अडाणी यांच्यासाठी जमिनी मोकळ्या केल्या, हां बाकी काय केलं आपण? काय म्हणतो आपण? हे अमित शहा ठरवणार नाहीत, ही महाराष्ट्राची जनता ठरवेल। आणि या महाराष्ट्रात जो चिखल केलेला आहे या राजकारणाचा महाराष्ट्राचा, त्याला जबाबदार अमित शहा आणि त्यांची व्यापारी आणि खाखावृत्ती आहे। महाराष्ट्र लुटण्यासाठी, महाराष्ट्र ओरबडण्यासाठी, मराठी माणसाला कंगाल करण्यासाठी गेल्या 3-4 वर्षाचे षडयंत्र रचलं अमित शहासारख्या व्यापाऱ्यांनी, त्याच्यामुळे आज महाराष्ट्रावरती हा महाराष्ट्राचा चिखल होण्याची वेळ आली। नाही रावसाहेब, त्यांचं विधान असं आहे की आम्ही शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढतो आहोत, पण निकालानंतर आम्ही तिघे एकत्र बसू आणि मग ठरवू की नेमका मुख्यमंत्री। बघा, शिंद्यांचं त्यांचं असं म्हणणं की आम्ही शरद पवारांनाही संधी देणार नाही मुख्यमंत्री बनवण्यासाठी। हे अमित शहा नाही ठरवू शकत, या राज्याची जनता ठरवेल। अमित शहाने 40-40 आमदार विकत घेतले असतील, अमित शहाने महाराष्ट्राची 14 कोटी जनता विकत घेतलेली नाही। अमित शहा या महाराष्ट्राचे नेते नाहीत, अमित शहा गुजरातचेही नेते नाहीत, हे तुम्हाला मी सांगतो। अमित शहा देशाचे नेते कधीच होऊ शकणार नाही। त्यांच्या हातामध्ये पोलीस, CBI, ED आहे, तोपर्यंत ते थोडंफार या देशात आणि राज्यात दहशत निर्माण करू शकतात, पण ते नेतृत्व या राज्याचं, देशाचं आणि जनतेचं कधीच करू शकत नाही। एक जाहिरात आज सगळ्या वृत्तपत्रांमध्ये आली, एक हे तू सेफ आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या टोप्या दाखवण्यात, म्हणजे जिरे टोप पासून ते कोळी टोपी आहे, मुस्लिम टोपी त्याच्यात नाही आहे, आणि सगळीकडे या जाहिरातीतून आहे का? म्हणजे ही मुस्लिम टोपी जी आहे, हे स्वतः नरेंद्र मोदी इस्लामी राष्ट्रात जाऊन घालतात त्यांच्या राष्ट्राध्यक्षांना। हे ते कधी सौदीला गेले, गल्फला गेले, दुबईला गेले, शारजाला गेले, बरं का, जेव्हा ते इस्लामी राष्ट्रात जातात तेव्हा त्यांची टोपी ते जरूर घालतात। पण काय प्रत्येक वेळेस एक बघा, भारतीय जनता पक्षाकडे कोणताही विषय नाही, विकासाचा विषय नाही, रोजगाराचा विषय नाही, शेतकऱ्यांचा विषय नाही, त्यांच्याकडे फक्त धर्म आणि टोप्या, याच्याशिवाय दुसरा कोणता विषय गेल्या 10-12 वर्षात त्यांच्यासमोर नाही। महाराष्ट्रामध्ये ती निवडणुका जिंकण्यासाठी परत एकदा या टोप्या वगैरे आणत असतील तर या टोप्या त्यांच्या चालणार नाही। एक आता 370 कलमाचा आणि तो हटवण्याचा आणि त्या निमित्तानं सुरू झालेल्या राजकारणाचा आरोप प्रत्यारोपांचा जर विषय बघता, इंडिया अलायन्स गव्हर्नमेंटने जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा त्या स्टेटला विशेष दर्जा, विशेष राज्याचा दर्जा देण्यासंदर्भातला ठराव आणला होता, त्यावर भाजप आक्रमक होती, स्वतः नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या प्रचारसभात जम्मू काश्मीरमध्ये की आम्ही काश्मीरला परत पूर्ण राज्याचा दर्जा देऊ म्हणून। हे कसलं आता काय खोटाडे लोक आहेत? या प्रचाराच्या सभांमध्ये नरेंद्र मोदी यांनी स्वतः जम्मू काश्मीरमध्ये या राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा देऊ असं वचन दिलेलं आहे। विशेष राज्य म्हणजे पुन्हा एकदा 370 आणण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहे, तर अशा वेळेस शिवसेनेची काय भूमिका आहे? तुम्ही इंडिया अलायन्सचा भाग आहात। नाही नाही बघा, मुळात 370 कलम जे हटवलेलं आहे त्यावेळेला आम्ही 370 कलम हटवण्याच्या बाजूने उभे राहिलेलो आहोत, हीच आमची भूमिका आहे। प्रश्न असा आहे, निवडणुका महाराष्ट्रात आहेत, निवडणुका महाराष्ट्रात आणि झारखंडला आहेत, काश्मीरचा विषय काश्मीरमध्ये जेव्हा येईल तेव्हा बघू। सर, नितीन ठाकरे म्हणतात की माझं यादीत नाव आलं की काकांना वाईट वाटलं, अमित ठाकरे म्हणाले काल की माझं नाव यादीत आल्यावर काकांना। कोणत्या काकांना? उद्धव ठाकरे। बघा, अमित ठाकरे हे लहान आहेत वय ना, ते निवडणूक लढतात, त्यांनी निवडणूक शांतपणे लढावी, तरुण कार्यकर्ता म्हणून शुभेच्छा देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत।
अमित शाह और प्रधानमंत्री का बयान है, उन्होंने ओपन चैलेंज किया है कि उद्धव ठाकरे को कांग्रेस से बालाजी ठाकरे की तारीफ करवाना चाहिए क्योंकि वो आप तारीफ बहुत करते थे अमित शाह जी, नरेंद्र मोदी जी, हाँ बहुत तारीफ करते थे एक जमाने में। लेकिन यही अमित शाह जी और नरेंद्र मोदी जी ने बालासाहेब ठाकरे की शिवसेना के बारे में जो विश्वासघात किया है उसके बारे में आप बताइए। आपने बालासाहेब ठाकरे की शिवसेना बेच दी, बेचने का काम किया, पहले खरीदने का काम किया, फिर शिंदे को बेच दिया आपने, तो आपको बालासाहेब ठाकरे का नाम लेने का कोई अधिकार नहीं है। हमको मालूम है बालासाहेब ठाकरे जी क्या है और आप क्या है। एकनाथ शिंदे जैसे एक व्यक्ति जिसका शिवसेना से कोई संबंध नहीं रहा शिवसेना के निर्माण में, उसको आपने हमारी पार्टी को बेच दिया। इसलिए बेच दिया कि वो हमारे विधायक तोड़ सका, ताकत ईडी सीबीआई पैसे की ताकत पर। तो आप बालासाहेब ठाकरे का नाम कैसे ले सकते हो? आप ये झूठा प्यार दिखाने की जरूरत नहीं है। अमित शाह ने लोगों के साथ बैठे हैं जिन्होंने 370 का विरोध किया, राम मंदिर का विरोध किया, इस तरीके के बयान जो है सत्ताधारी पक्ष की ओर। तो आप महबूबा मुफ्ती के साथ कैसे बैठे थे ये बताइए। सत्ता के लिए आप महबूबा मुफ्ती के साथ बैठे हैं, आप पासवान के साथ बैठे हो जिसने राम मंदिर निर्माण के कार्य को विरोध किया था और राज्य इस्तीफा दिया था अटल जी के कैबिनेट से, उनके साथ आप बैठते हो। आप ज्योतिराज शिंदे के साथ बैठे हो जिसने राम मंदिर निर्माण को विरोध किया था। तो आपकी मैं भी एक बहुत बड़ी एक पुरानी लिस्ट है उनकी, मैं आपको गिन सकता हूँ नाम। तो क्या है अमित शाह जी, आप चुप बैठे, महाराष्ट्र का चुनाव है, हमको लड़ने दीजिए। एकनाथ शिंदे यांच्या राजकीय बंडाचं समर्थन, केंद्रीय मंत्री का एक बयान आहे की फसल जो है बढ़ गई है, उस पर मतलब भाजपा की जो फसल है वो बढ़ गई है, उस पर कीटनाशक की जरूरत है, इस तरीके का बयान। तो मारते बैठो कीटनाशक, आप बात क्यों करते हो? हम आपको दवा दे देंगे कीटनाशक की, मारते रहो ना आप। अगर जरूरत है, आप वरिष्ठ नेता है बीजेपी के, आप सम्माननीय नेता है, हम आपको मानते हैं। अगर आपको लगता है कि फसल सड़ गई है, वहाँ कीड़े मकोड़े बैठे हैं, तो मार दीजिए ना। चलिए ये अमित शाह जी जो है 370 कलम हटाने की बात करते हैं ना, यहाँ आकर जाओ कश्मीर में और देखिए क्या चल रहा है। 370 कलम हटाने के बाद भी दर दिन आतंकवादियों का नया हमला होता रहा और हमारे सुरक्षाकर्मी जवान मारे जाते हैं ना। आज भी हो गया हमला, कल भी हो गया, और ये मिस्टर हमारे होम मिनिस्टर महाराष्ट्र में डेरा डालकर बैठे हैं चुनाव प्रचार में। मोदी जी महाराष्ट्र में बैठे हैं और जम्मू कश्मीर को छोड़ दिया, मणिपुर को छोड़ दिया हवा में। ये कौन से गृहमंत्री और कौन से प्रधानमंत्री है जो जम्मू कश्मीर के बारे में असंवेदनशील है? आज विज्ञापन जारी किया है भाजपा की ओर से, भाषण में और अब पेपर में भी, एक है तो सेफ है, मुस्लिम टोपी छोड़कर सभी टोपियां वहां पर दिखाई देंगी। देखिए उनके पास एक भी टोपी नहीं है, उनके पास सिर्फ एक ब्लैक टोपी आरएसएस की, बाकी सब भाड़े की टोपी है, बाकी सब भाड़े की टोपी है उनके पास, खुद की टोपी कुछ भी नहीं है। और ये टोपी की राजनीति बंद करो, जो मुसलमानों की टोपी आप बता रहे हो ना, वो मोदी जी पहनते हैं विदेश में जाकर, जब इस्लामिक कंट्री में जाते हैं ना, दुबई, कुवैत, बहरीन, सऊदी अरबिया, शारजाह, ऐसे देशों में जाते हैं तो वहाँ की टोपी पहन लेते हैं। सबसे पहले मराठी प्रश्न है कि 14 तारखेला पंतप्रधानांची किंवा शिवाजी पार्क व सभा होते है, पण असे एकूण दिसता है कि 17 तारखेला शिवसेना आणि मनसे दोघेही आग्रही है, कदाचित शक्यता कमी है परवानगी मिळण्याची। मुळात शिवसेनेला 17 नोव्हेंबर आणि दसरा मेळावा यासाठी परवानगीची गरज लागू नये। 17 नोव्हेंबर हा हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा स्मृती दिन आहे। त्या दिवशी शिवतीर्थावर आणि मुंबईमध्ये देश राज्यभरातून देशातून लाखो बाळासाहेबांचे भक्त शिवसैनिक येतात आणि ते शिवतीर्थावर जमतात, हे प्रशासनाला माहीत असतं। त्याच्यामुळे इतर कोणाला परवानगी देण्याआधी तारीख काय आहे, इतरांना परवानगी देताना हे त्याने समजून घ्यायला पाहिजे, हा शहाणपणाचा निर्णय असतो। जर तो त्याने घेतला नसेल असा निर्णय किंवा राजकीय दबावाखाली ते काही निर्णय घेत असतील
तर 17 नोव्हेंबरच्या दिवशी बाळासाहेबांचा स्मृतिदिनी कोणताही संघर्ष शिवतीर्थावर होणार नाही याची काळजी आणि जबाबदारी प्रशासनावर असते. पण सरकार शिवाजी पार्कवर समारोपाची शिवसेनेची होणार. अरे सर्वे को मारो गोली, लोकसभा में भी सर्वे आया था ना कि महाविकास आघाड़ी को 10 सीटें नहीं मिलेगी, बीजेपी को 10 सीटें नहीं मिली. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.